एकमेकांच्या समोर होणारा सामना पाहायला आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट भांडुपचे कार्य सम्राट आमदार माननीय अशोकदादा पाटील यांच्या सौजन्याने आणि आर के फायटर्स तसेच भांडुप मधील सर्व क्रिकेटरच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. चला वर्तक नगर एक्सप्रेस रवी बुंबक आणि समोर आहे त्यांच्या किशन देवेंद्र पंच आहेत अकबर आणि विशेष भावल सॉरी अजय सिंग अजय सिंग आणि विशेष भावल धन्यवाद सामना सुरू होत एसपी इलेव्हन संघाचा प्रतिनिधी आलेला नाही एसपी इलेव्हन आपला राखीव खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा एसपी इलेव्हन किशन देवेंद्र स्ट्राईक करणार पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये रवी बुंबक सुंदर चेंडू आणि हा चेंडू आता येतो सीमा रेखा पार षटकार जबरदस्त सुरुवात जबरदस्त सुरुवात केली आहे या स्पर्धेची आपल्या बॅटच्या पट्ट्यातून पहिला षटकार स्क्वेअर लेग दिशेने मारला पाहू रवी पुन्हा तयार राईट आर्म राउंड द विकेट सुंदर असा यॉर्करलेन चेंडू आणि खेळून काढलाय तो शॉट मार्गाने अमित पाटील चेंडूवरती आणि फक्त एका धावेची उपलब्धी आणि आपले थर्ड अंपायर अकबर रवी बुंबक यांचा उत्कृष्ट असा कमबॅक आणि या स्पर्धेमध्ये सुमित डेके पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना पाहूया समोर आहे रवी बुंबक राईट आर्म राउंड विकेट जबरदस्त गोलंदाजी रवी बुंबक यांची आणि हा निर्धाव चेंडू आणि या भांडुप नगरीमध्ये आपल्या सर्व तमाम मुंबईकर क्रिकेटरांचं हार्दिक स्वागत सुंदर असा हाय बॅकलिफ्ट षटकार सॉरी काय आहे कट्याला क्रॉस झाला असेल तरी षटकार आहे कट्ट्यावरती पडला काय चार चार आणि हा चौकार सुंदर असा फ्लॅट फटका होता लॉंग ऑफच्या दिशेने सुमित डेके यांचा तव्हा रवी पुन्हा तयार सुमित डेके यांच्यासाठी आणि स्मरण अपील हलकीशी अपील होती अपील म्हणजे दम नव्हता आणि निश्चित लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक धाव येणार ती एसपी इलेव्हन संघाला आणि एसपी इलेव्हन संघाची धावसंख्या होती ते 12 धावा बिनबाद 12 रवी कधी कधी आमच्याकडे प्रॅक्टिसला आले होते पाहूया रवी पुन्हा एकदा तयार आणि सुरेख वेगवान चेंडू निश्चितच निश्चितच वर्तक नगर एक्सप्रेस आहे म्हणावी लागेल आणि या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावसंख्या आहे ती एसपी इलेव्हन संघाची सात आमचे साथी कॉमेंटेटर अभी पाहूया अभिजित आपल्या वाणीतून पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ धावसंख्येला 12
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो मयूर वाघमारे. स्ट्राईकला येतो सुमित उर्फ बाहुबली. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मयूर यांचा मारा करेल सुमित. मयूर यांचा वाईट अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्येला 13. सुंदरसा चेंडू बघूया सुंदर तडला आहे की धाव मिळतात. दोन धाव समाधान. दोन धावाने संख्या धाव संख्या आलेली आहे 15. षटकातील पुढील चेंडू मयुर्याचा सामना करेल सुमित. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या 15. मयूर आता पुढील चेंडू एक बाईज एक धाव धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्येला 16. सुंदर अशी गोलंदाजी करतो मयूर आपल्या संघासाठी. आता स्ट्राईकला येतो किसन. मयूर आता पुढील चेंडू सामना करेल किसन. सुंदर असा चेंडू ओकी धाव मिळतात. दोन धावे समाधान. दोन धावे संख्या धावसंख्या आली आहे 18. सुंदर अशी गोंधळ करतो मयूर. स्ट्राईकला किशन नॉन स्ट्राईकला सुमित. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोंधळ करतो मयूर. धावसंख्या स्थिर धावसंख्या 18. मयूर आता पुढील चेंडू सामना करेल किशन. हाही निर्धाव चेंडू. दोन षटकाच्या अखेरीस संघाय धाव संख्या 18. सुंदर अशी गोलंदाजी मयुराची. आपल्या षटकामध्ये 6 धाव दिले आहेत त्याने. दोन षटकाच्या अखेरीस संघाय धाव संख्या 18. धन्यवाद. मयूर वाघमारे यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती कारण त्यांच्या समोरही तितकेच नावाजलेले खेळाडू होते. तरीही आपलं मनोबल खचू न देता अतिशय उत्कृष्ट टप्प्यावरती गोलंदाजी करून निश्चितच फक्त 6 धावांचं षटक टाकलेलं आहे त्यांनी. जबरदस्त गोलंदाजी आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावसंख्या आहे ती एसपी 11 संघाची. फिरोज संघाचं पहिलं आणि वैयक्तिक संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेणार आहेत ते फिरोज. समोर आहेत ते समीर डेकळे
आतापर्यंत त्यांनी फक्त एकच चौकार मारलेला आहे. पाहिजे त्यांच्याकडून प्रेक्षकांना खूप मोठ्या फटक्यांची आशा. पाहूया सरोज सुंदर फटका. परंतु इथे दोन तर निश्चितच मिळतील, कारण चेंडू मिळणं खूप मिळाला. रवी गुंबक यांचं लक्ष होत आहे. निश्चितच दोन धाव सांगा मला लागते ते सुमित ढेकळे यांना. संघाची धावसंख्या बिनबाद 20. फिरोज अतिशय वेगवान चेंडू होता, परंतु तितकाच वेगवान फटका होता. या नंतरचा सामना आहे तो आणि हा चेंडू कसा आहे, डेड बॉल. पुढे चेंडू शडबलेन चेंडू आणि थोडीशी मिसफील्ड पाहूया आणि दुसरीचा प्रयत्न पाहूया. आणि दोन धाव पूर्ण केलेले आहे त्या सुमित ढेकळे यांनी. यानंतरचा सामना विक्रियन्स आणि फायटर 11. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचे आणि कर्णधारांनी नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. विक्रियन्स आणि फायटर 11. आणि पुन्हा एकदा बॅटची मोठी अशी कड घेऊन कव्हर सेक्शन गेलेला चेंडू. यावरती एक धाव फक्त पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात ते सुमित ढेकळे. सुरेख गोलंदाजी करतात ते फोर्ट स्ट्रायकर. यस लावायचं नाही फोर्टला, फोर्ट स्ट्रायकर. आणि सुरेख गोलंदाजी करतात ते फिरोज. 23 धाव संख्या आहे. पाहूया किशन देवेंद्र काय करतात ते. आणि हा पुन्हा एकदा डेड बॉल आहे. काय नो बॉल आहे, नो बॉल आहे. आणि निश्चितच फ्रीट असणार आहे. यस आणि फ्रीट आहे या चेंडूवरती. नो बॉल घोषित केला पंचांनी. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. बॉल हा फ्रीट चेंडू पाहूया. आणि फुल टॉस फटका पाहूया की धावासाठी दोन धावांच्या डिक्लेअर झोन मध्ये. आपला सिमेंटचा पाटा आहे त्याच्या अगोदर एक चेंडू जर पहिला चेंडू पडल्यास डेड बॉल घोषित केला जाईल आणि दुसराही चेंडू जर पडला तर तो नो बॉल घोषित केला जाईल. याची सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. फिरोज समोर आहे ते किशन देवेंद्र. एका षटकारावरती अजूनही पाहू पुढे काय करतात. आणि हा पेटवलेला आहे चेंडू, गेला आहे रिटर्न आलेला आहे. सुंदर फटका, अतिशय लांब असा षटकार. वैयक्तिक दुसरा षटकार मारलेला आहे तो किशन देवेंद्र यांनी. चेंडू फिरोजांचा आणि फुलटा चेंडू कॅच होण्याची संभावना नाही नो मॅन्स लँड मध्ये. आणि दुसऱ्याचा प्रयत्न पाहूया. दोन धाव अतिशय आरामात पूर्ण केल्या त्या किशन देवेंद्र यांनी. 34 धाव झालेले आहेत आणि षटकाची समाप्ती, तीन षटकाची समाप्ती नंतर
दोन बाद 34 धाव संख्या आहे ती एसपी 11 संघाची. काय पाहिजे राजा ना वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन तो राज तीन षटकाच्या अखेरीस संघाय धाव संख्या 34 शेवटचा षटक राज बघूया सुमित आपल्या संघासाठी किती धावा जमा करतो. शेवटचं षटक हानामारीचं षटक असं मानलं जातं. स्ट्राईक लाय सुमित नॉन स्ट्राईक लाय किशन. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं आणि शेवटचं षटक राज. सुंदर असा चेंडू आणि हा बघू की धावा दोन धावा घोषित. धाव संख्या मध्ये वाढ धाव संख्या 36 शेवटचा षटक आणि शेवटचे पाच चेंडू शिल्लक. बघा पाच चेंडू मध्ये किती धावा मिळतो सुमित. राजाचा पुढील चेंडू सामना करेल सुमित. सुंदर असा चेंडू आणि हा मला वाटत दोन धावा घोषित. धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्येला 38 शेवटचे चार चेंडू शिल्लक. जुना नवीन आहे ना तो जुना दे खाली पडला जुना झाला आहे. 38 अजून चार चेंडू शिल्लक. शेवटचे चार चेंडू शिल्लक शेवटच्या षटकामधील. राजाचे सामना करेल सुमित. सुंदर असा फटका आणि हा निश्चित 6 धावा. सुमित याच्या बॅट मधून निघाला पहिला षटकार कणकणीत असा षटकार. धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या आली आहे 44 ना 44. अजून तीन चेंडू शिल्लक. राजाचे स्ट्राईक लाय सुमित. सलामीची जोडी अजूनही मैदानात. तीन चेंडू शिल्लक. राजाचे स्ट्राईक लाय सुमित. सुंदर आणि आधुनिक षटकार. सुमित याच्या बॅट मध्ये निघाला सलग दुसरा षटकार. बाउंड्री लाईन वर कोण जो मुले असतील त्यांनी कृपया बॉल जरा बॉल लक्ष द्यायचं आहे. संघ धाव संख्या आले 50 संघाची 50 झाली आहे इथे. तसेच पार्टनरशिपही 50 झाली आहे. सुंदरशी फलंदाजी करतो सुमित आपल्या संघासाठी. अजूनही दोन चेंडू शिल्लक.
स्कोर आहे यापुढे होणार सामना विक्रोलियन्स वर्सेस फायटर इलेव्हन. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक साठी माईक संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू राजाचा सुंदर असा फटका बघू की धावा भेटतात. दोन धावान समाधान. दोन धावाने संख्या धाव संख्या 52. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू स्ट्राइक लाय सुमित. बघू की धाव घेतो शेवटच्या चेंडूवर. संघ धाव संख्या 52-52. सुंदर असा चेंडू आणि एक धावर समाधान. संघ धाव संख्या 53-53 विजयासाठी 54 धावांची गरज. यापुढे होणारा सामना विक्रोलियन्स वर्सेस फायटर इलेव्हन. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया माईक संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक कृपया नाणेफेक साठी यायचं आहे. विक्रोलियन्स वर्सेस फायटर इलेव्हन फोर्थ स्ट्रायकर साठी विजयासाठी 54 धावांची गरज. 54-24 चेंडू 54 धावा. सुंदर असे फलंदाजी केले किशन आणि सुमित यांनी आपल्या संघासाठी. यापुढे होणार सामना विक्रोलियन्स वर्सेस फायटर्स इलेव्हन. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. वेळेचं महत्व घ्या लक्षात. फायटर इलेव्हन कॅप्टन, फायटर इलेव्हनचे कॅप्टन आणि विक्रोलियन्सचे कॅप्टन. विक्रोलियन्स आणि फायटर्स इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेक साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्षात घ्यायचं आहे. पंथाने कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. विक्रोलियन्स वर्सेस फायटर्स इलेव्हन. विक्रोलियन्स संघाचा संघनायकांनी कृपया माईक संपर्क साधायचा. शेवटचा कॉल आहे तुम्हाला. विक्रोलियन्स विक्रोलियन्सचे कॅप्टन आणि फायटर्सचे कॅप्टन आले.
क्रिलियन संघाचे फलंदाज अष्टपैलू खेळाडू मंगेश वैती. मंगेश वैती आले असतील तरी माईकची संपर्क करायचा आहे. मंगेश वैती विक्रुलियन्स विक्रुलियन्स संघाचे अष्टपैलू खेळाडू मंगेश वैती यांचा इथे बांडूपचे कार्यसम्राट आमदार माननीय अशोकदादा पाटील यांच्यातर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. मंगेश वैती गेल्या सीझन मध्ये नेवल लकड मुंबई क्रिकेट संघाकडून खेळताना दोन्ही मुरजानी चषक आणि टाइमशील्ड या दोन्ही स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार मिळवणारे मंगेश वैती आणि दोन्ही संघाचे कर्णधार फायटर्स आणि विक्रुलियन्स नाणेफेकसाठी हजर राहायचंय. तुम्ही घ्या ना, घेतलंय सगळ्यांनी या ना तुम्ही आणि आपले बांडूपचे कार्यसम्राट आमदार माननीय अशोकदादा पाटील यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होत आहे. विक्रुलियन्सचे हेड मागितलेले आहे त्यांना. फायटर्सने टेल सामना टॉस जिंकलेला आहे फायटरने. आणि पहिला चेंडू व्हाइट बॉल. पुढचा चेंडू चेंडू सूरज सूरज बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये गेलेली धाव. संघाच्या धाव संख्येत बदल. बिनबाद सहा प्रथमेश पवार पवारपुरचा चेंडू सूरज यांचा अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतायत ते सूरज. उत्कृष्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. हलकेसे चेंडू सोडतायत. सुंदर सा फटका फ्लॅट आणि हा झेल सुटलेला आहे चेंडू सीमारेखा पार चौकार. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आणि एक धाव सर्वांमध्ये.
सूरज या स्पर्धेतील एकमेव गोलंदाज. प्रत्येक चेंडू हा योग्य आणि स्लोअर असा योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत ते पाहूया. आणि हा निश्चितच लपेटलेला आणि हा चेंडू कुठे जातो पाहूया. सीमारेखा पार षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 धावसंख्या होती फोर्ट स्ट्रायकर संघाची. त्याच्या समोर आव्हान आहे ते 54 धावांचं. चार षटकांमध्ये 54 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला फोर्ट स्ट्रायकर संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय वाघ. वाघ थॉमस स्ट्राईकला येतो. थॉमस नॉन स्ट्राईकला येतो. प्रथमेश नाना वाघाचा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो वाघ. स्ट्राईकला येतो थॉमस. सुंदरसा चेंडू आणि हा घोषित क्षेत्रामध्ये गेला एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येले 18. पुढील चेंडू वाघ्याचा सामना करेल थॉमस. सुंदर हा चेंडू एका धावेवर समाधान. पंचांना लेग बाईज. धाव संख्या 19. 19. पाटी वाघ्याचा पुढील चेंडू आता सामना करेल नाना. सुंदर असा चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येले 20. षटकातील पुढील चेंडू वाघ्याचा सामना करेल नाना. आणि हा पंचाने डेड बॉल. सिमेंट विकेटचा जर पाटी पहिला चेंडू पडला तर डेड बॉल आहे आणि दुसरा अंदर पडला तर तो नो बॉल आहे. धावसंख्या 20. वाघ्याचा पुढील चेंडू स्ट्राईकला येणार ना. नॉन स्ट्राईकला थॉमस. आणि हा आऊट. पायचीत झालाय नाना. सुंदर अशी गोलंदाजी वाघ्याची. बघे नाना जागा कोण घेतोय.
धाव संख्या स्थिर, धाव संख्या 20। अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज। चौदा चेंडू, 34 धावांची गरज। बॅट्समॅन आकाश, वाघ याचा पुढील चेंडू, सामना करेल आकाश। सुंदर अशी गोलंदाजी करतो वाघ आपल्या संघासाठी। षटकातील पुढील चेंडू स्ट्राईकला आहे आकाश। आणि हा दोन धावा घोषित। धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्येला 22। षटकातील शेवटचा चेंडू अजूनही विजयासाठी 13 चेंडू, 32 धावांची गरज। वाघाचा शेवटचा चेंडू स्ट्राईकला आकाश। हा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदरशी गोलंदाजी। दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आल्या 22। अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज। सुंदर अशी गोलंदाजी वाघ यांनी वैयक्तिक आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आहेत। दोन षटकाच्या अखेरीस संघ आहे, धावसंख्या 22, विजयासाठी 12 चेंडू, 32 धावा। मोठी निमंत्रणा, कारण हे षटक हे अतिशय महत्वपूर्ण षटक असणार आहे। या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही रोकाल तेवढ्या मॅच मध्ये राहाल। या षटकामध्ये 15-16 धावा जर आल्या तर निश्चित सामना हा 50-50 दिशेने वाटचाल करेल। पाहूया त्यांचा सामना तरी सुरू करायचा आहे। आणि नवीन गोलंदाज ते आयुब शेख, आयुब शेख समोर आहेत ते थॉमस आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला आहेत ते आकाश। आयुब शेख तयार आणि पहिल्या चेंडूवरती फ्लॅट रॅपिड षटकार, सुंदर अशी सुरुवात। आयुब शेख तयार, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड असा फटका आणि सुरेख थ्रो, अतिशय सुरेख अचूक असा थ्रो डीप स्कोर वरून हा फेकलेला थ्रो, निश्चितच उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। कारण थ्रोची दिशा ही अतिशय अचूक असणं गरजेचं। पाहिजे आयुब शेख पुन्हा तयार, सम्राट आकाश सुंदर असा वेगवान चेंडू फिल केलेला आहे स्क्वेअर दिशेने आणि मिसमिस झालेला आहे थोडीशी। निश्चित या 2-10 महिन्यामध्ये घेण्यामध्ये यशस्वी आकाश। संघाची धावसंख्या बदलताना 31 धावा झालेल्या आहेत।
पुन्हा एकदा आयुब पाहूया. खूप मोठ्या फटक्यांची आवश्यकता, 9 बॉल 23 पाहिजे, 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता, कमीत कमी 2 षटकारांची आवश्यकता 9 चेंडूमध्ये. त्या सामन्यामध्ये बॅलन्स जिवंतपणा राहू शकतो. पहिला पुढचा चेंडू फिल केल्याने हा चेंडू होतो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरही उत्कृष्ट गोलंदाजी. अयुब शेख पुन्हा तयार, समोर आहेत ते आकाश. फ्लॅट असा फटका मारला मिडल विशेने, एक धाव पूर्ण, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो, निश्चितच एका धावचा नाम लागतो त्या आकाशाना. 7 बॉल 20 पाहिजे, 7 चेंडू आणि 20 धावा, अतिशय महत्वपूर्ण चेंडू हा. या चेंडूवरती खूप असं आणि उंच चालू चेंडू, कॅच निमंत्रण पाहूया आणि जेलबाद. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, 7 गोत्र अंधर्म आमचा शिवसेना शिवसेना. चौतीस धावा झालेत, 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलर वाघ बॉलर नाव मुकेश. बॅट्समन सागर, 20 पाहिजेत ना रे, 6 चेंडू 20 धावांची गरज. मुकेशांचा पहिला चेंडू आणि हा एका धावर समाधान. सुंदर अशी गोलंदाजी मुकेशांची लेग बाईच्या स्वरूपात, एक धाव. धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्येली आहे 35. सागर स्ट्राईकला आकाश, षटकारी पुढील चेंडू मुकेशाचा आणि हा सुंदर तटला चेंडू आणि हा 6 धावा. धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या आली आहे 41. चार चेंडू 13 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतो आकाश. विदर्भ आमची शान असे अनमान, थोडं मार्ग षटक मुकेश. जळगाव असे हो आमचे जितके, बेळगाव ही तितके. मुकेश आता पुढील चेंडू स्ट्राईकला आकाश. 4 चेंडू 13 धावांची गरज. आणि हा वाईट अतिरिक्त धाव, धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्येला 42. अजूनही विजयासाठी 4 चेंडू 12 धावांची गरज, 2 मोठ्या फटक्यांची गरज. चार चेंडू 12 धावा.
सुंदर सा चेंडू आणि बहुत ही काय भेटतात सुंदर शतरक्षण दोन धाव समाधान धाव संख्या आले 44 तीन चेंडू 10 धावांची गरज तीन चेंडू 10 धावा सुंदर असा चेंडू लेग बाईज एक घोषित एक धाव घोषित अजूनही विजयासाठी 2 चेंडू 9 धावांची गरज सुंदर असा सामना फिफ्टी फिफ्टी सामना दोन्ही संघाला विजयाची संधी बघू 2 चेंडू 9 धावा सुंदर असा चेंडू आणि एका धावावर समाधान आता 1 चेंडू 8 धावा थोडस कठीण असं आव्हान थोडस कठीण आव्हान 1 चेंडू 8 धावा एक धाव घोषित आणि अशा संघाने SP11 हा संघ विजय झालेला आहे मंडळातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन यापुढील सामना महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना शिवसेना विक्रमीन संघाचे कर्णधार अमोल म्हात्रे ग्लेन वैती यांनी कॉमेंट्री